आणि शिंदे गटाचे नेते गोपीकिशन बाजोरिया यांच्याकडे सोपवण्यात आलेली संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी औट घटकेची ठरली त्यांची उचलबांगडी करण्यात आलेली असून खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे आता बुलढाणा लोकसभेसह अकोला लोकसभा मतदारसंघाच्या प्रमुख पदाची जबाबदारी असेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया शिंदे गटात आल्यानंतर त्यांच्याकडे अकोला लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी दिली पण त्यांच्या कार्यकाळामध्ये अकोला जिल्ह्यात शिंदे गटाला बळकटी मिळण्याऐवजी वादच जास्त निर्माण झालेले होते अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी उमेश अलोणे उमेश हा सगळा वाद नेमका काय असं नेमकं काय घडलं की ज्यामुळे प्रतापराव जाधव यांच्याकडे तडकाफडकी संपर्क प्रमुख पद गेलंय निश्चितच राज्यात शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये आणि ठाकरे गटामध्ये सध्या कुरघुडीचं राजकारण पाहायला मिळतं आणि चर्चा संपूर्ण राज्यात आहे मात्र अकोल्यात हे चित्र फार उलट आहे कारण इथे शिंदे गटातला वाद आता राज्यात गाजतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे अकोल्या शिंदे गटामध्ये माजी आमदार गोपी किशन बाजुरिया यांच्या विरोधात शिवसेनेचे दोन जिल्हा प्रमुख महानगर प्रमुख आणि युवासेनेचे काही पदाधिकारी असा हा वाद रंगलाय आणि यामध्ये जर प्रामुख्याने जर विचार केला तर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विठ्ठल सरफ अश्विन नवले महानगर प्रमुख योगेश अग्रवाल आणि इतर पदाधिकारी यांचा सध्या बाजुरिया गटाशी वाद सुरू आहे आणि हा वाद जो सुरू झाला आहे हा वाद सुरू झालाय पंधरा कोटीच्या विकास निधीवरून मुख्यमंत्र्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विशेष विकास निधी अंतर्गत पंधरा कोटीचा निधी दिला होता आणि याच निधीवरून पक्षात कुरघोडीचं राजकारण गेल्या दोन महिन्यापासून बघतंय आणि जो मुळात जो आरोप आहे बाजुऱ्यांविरुद्ध या विरोधी गटाचा तो पंधरा कोटीतला निधी जो आहे बाजुर्याने जास्तीत जास्त आपल्याकडे घेतला आणि पदाधिकाऱ्यांना निधी निधीपासून डावल्याचा जो आरोप आहे ते त्यांनी केला होता आणि या संदर्भात एक पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं आणि या पत्रात बाजुऱ्यांचा उल्लेख या पदाधिकाऱ्यांनी कमिशन एजंट केला होता आणि हे पत्र जे आहे मुख्यमंत्र्यांकडे देतानाच बाजोरियांमुळे पक्षात काम करण्यासाठी मोठ्या अडचणी आहे आणि भविष्यात असं जर होत राहिलं तर आम्हाला काम करता येणार नाही असा हा आरोप होता त्यानंतर हा वाद प्रचंड वाढत गेला बाजुरियांच्या विरोधात या गटानं तक्रारी केल्या या तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे गेल्या बुलढाण्याचे खासदार जे आहे प्रतापराव जाधव त्यांच्यापर्यंत या तक्रारी गेल्या आणि अगदी काल परवाच्या दिवशी जी आहे बाजोरियांची जी अकोला संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की शिंदे गट जेव्हा राज्यात अस्तित्वात आला त्यानंतर ज्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका अनेक ठिकाणी करण्यात आल्या त्यामध्ये एखाद्या प्रमुख पदाधिकाऱ्याला पदावरून हकाल पट्टी करण्याचं ही पहिलीच घटना होती आणि याला कारण जे होतं ते पक्षांतर्गत वादाचं वादा होतं आणि पक्षांतर्गत वादामुळे या हकालपट्टीचा निर्णय झाला आणि आता त्यांच्या जागी नव्या संपर्क प्रमुखांची नियुक्ती सुद्धा करण्यात आली आहे धन्यवाद उमेश या सगळ्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट